क्रांति सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेज तूच सकल न्यायदायका नमस्कार मी उमाकांत चौंडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आमच्या चॅनलतर्फे त्यांना आदरांजली म्हणून एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अर्थात या कार्यक्रमाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब एक अनमोल रत्न. अर्थात बाबासाहेब हे देशासाठीच नव्हे तर जगासाठी एक अनमोल रत्न होतं हे कोणीही नाकारलंच नाही. तर अशा या बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी खास आमच्या चॅनलतर्फे ही आम्ही मालिका सुरू केलेली आहे. आजच्या या मालिकेमध्ये आमच्यासोबत आहेत डॉक्टर रविनंद होवाळ सर. सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो. होवाळ सर, आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार. आपल्या या एपिसोडचा जो टायटल आहे त्यामध्येच आहे की डॉक्टर बाबासाहेब एक अनमोल रत्न. तर या अनुषंगाने मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की दीनदलितांचे उद्धार करते इतकंच बाबासाहेब मर्यादित नाहीत, तर त्याही पुढे जाऊन संपूर्ण देशासाठी संपूर्ण जगासाठी ते एक अनमोल रत्न आहेत असं म्हटलं जातं. काय सांगाल हो सर? डॉक्टर आंबेडकर हे दलितांचे उद्धारक हे त्या 100% खरं. हो 100%. परंतु मी जेव्हा त्यांच्या कार्याकडे पाहतो आणि विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की एखाद्या हॉस्पिटलमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिट असतं, इंटेन्सिव्ह केअर युनिट ICU, तर ते तिथले डॉक्टर जे असतात ते इंटेन्सिव्ह केअर युनिटमधल्या पेशंट्सकडे जास्त लक्ष देतात आणि जनरल वॉर्डमधल्या पेशंट्सकडे सुद्धा चांगल्या पद्धतीनं लक्ष देतात आणि दोघांनाही चांगल्या पद्धतीनं बरं करून ते घरी पाठवण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेबांची भूमिका सुद्धा नेमका अशा डॉक्टरसारखीच राहिलेली आहे असं माझं मत आहे. आणि आपण सगळेजण त्यांना बाबासाहेब म्हणतो, एका वडिलांचे आपल्या मुलांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो ते कदाचित धाकट्यामुळे तर थोडासा जास्त लाड करतील, परंतु मोठ्या मुलाचं सुद्धा तिकडे नुकसान, त्याचं सुद्धा ते हितच करण्याचा प्रयत्न करतात. अगदी तशा पद्धतीनं बाबासाहेबांनी भारतासाठी पण काम केलेलं आहे आणि भारताबाहेरचं जे मानवी जग आहे त्या मानवी जगाला सुद्धा बरंच काही देण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यातून केलेला आहे. पवार साहेब, म्हणजे आम्ही ज्या कार्यक्रमाचं नाव ठेवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब एक अनमोल रत्न, काय सांगाल सर त्याबद्दल? अनमोल रत्न आहेत. आपण तर पाहता भारतरत्न ही पदवी आपण त्यांना सर्वोच्च सन्मान जो भारताचा आहे तो दिलेलाच आहे. आणि मला आठवते की डिलेट नावाची एक पदवी आहे, डॉक्टर ऑफ लिटरेचर नावाची पदवी जी आपण त्यांना कोलंबिया युनिव्हर्सिटीने दिली होती, तर त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांचा उल्लेख भारतातील मानवाधिकार लढ्याचे सर्वोच्च नेते अशा पद्धतीने केला होता आणि भारताचे एक प्रमुख नागरिक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशा पद्धतीने त्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि जगभरामध्ये आज बाबासाहेबांच्या देशाविषयीच्या, मानवी जगाविषयीच्या आणि दलित समाजाविषयीच्या कार्याचं आज कौतुक केलं जातं आणि त्याचं स्मरण वर्षानुवर्ष केलं जातं. बरोबर. हो सर, पुढचा प्रश्न मला असा विचारायचा वाटतो की डॉक्टर बाबासाहेबांना दीपस्तंभ असं म्हटलं जातं, दीपस्तंभाकडे बघून वाटचाल केली जाते. सध्याचा समाज त्या दीपस्तंभाकडे बघून वाटचाल करतोय का, किंवा काय सांगाल नेमकं? बाबासाहेबांच्याकडे बघून वाटचाल काही प्रमाणात होते असं म्हणते, म्हणजे आपण त्यांना पूर्णतः म्हणजे सगळ्या पाण्याचा ग्लास अर्धा रिकामा आणि अर्धा भरलेला तशी परिस्थिती आजच्या समाजाची आहे. परंतु दुर्दैवाने तुम्ही जसं म्हटलं सुरुवातीला जसं की दलितांच्या कैवारी या एका त्यांच्या नामाभिधानामध्ये त्यांना कुठंतरी बंदिस्त कळत न कळत आपण सर्वांनी मिळून केलेलं असल्यामुळं बाबासाहेबांचा विचार हा फक्त दलितांच्याच हितासाठी आहे किंवा संविधान म्हटलं की फक्त आरक्षण या अशा पद्धतीनं आपण कुठंतरी केल्यामुळं सर्वांचंच नुकसान त्याच्यातून होत आहे. कारण बाबासाहेबांचं जे काम आहे हे संपूर्ण देशासाठीचं काम आहे, मानवी जगासाठीचं काम. त्यांची अहिंसा हे तत्व आहे, बुद्ध जो त्यांनी दिलेला आहे हे अहिंसा हे तत्व सगळ्या माणसांच्या हिताचं, ते काय फक्त विशिष्ट कुठल्या जातीसाठी किंवा देशासाठी सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या बघून वाटचाल करताना मला असं वाटतं की दोन त्याच्यात मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे. एक तर जो बाबासाहेबांना मानणारा समाज आहे त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांनी वाटचाल केली पाहिजे, परंतु जो दुसरा समाज आहे त्यांनी करून
करणे असा त्याचा अर्थ आहे का? तर त्याचा अर्थ तसा मुळीच नाही. बाबासाहेबांनी असेल किंवा गांधी नेहरू पटेल असतील आणि चित्तरंजन दास असतील, भगतसिंगांच्या सारखे क्रांतिकारक असतील, या सगळ्या लोकांनी या संपूर्ण देशाचा हिताचा विचार केलेला आहे आणि संपूर्ण देशाला मुक्तता मिळवून देण्याचा. म्हणजे जसं एखादा माणूस आंबेडकरांना मानत नसेल कदाचित, मग त्यांनी निदान महात्मा गांधींचा तरी त्याग लक्षात घेतला पाहिजे, त्याने भगतसिंगांचा तरी त्याग लक्षात घेतला पाहिजे आणि तो घेऊन त्याने स्वतः सुद्धा देशासाठी योगदान दिलं पाहिजे आणि ते योगदान दिल्यानंतर मग त्यांनी म्हटलं पाहिजे की आंबेडकरांच्या आणि तुम्ही ते चुकताय कुठेतरी, तुम्ही सुद्धा योगदान द्या. आणि अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून देशासाठी आणि आपल्या समाजासाठी मानव जगासाठी आपण सगळ्यांनी मिळून वाटचाल केली पाहिजे, सगळ्यांनी मिळून त्यांचा अभ्यास केला पाहिजे. कारण बाबासाहेब कसं आहे, एखादा समाज एखादं कुटुंब जितकं जास्त अडचणीत असेल ना सर, तितकं जास्त तो माणूस स्ट्रगल करतो. आणि बाबासाहेबांनी ज्या समाजाचा कैवार केला त्या वंचित शोषित समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत असल्यामुळे त्याच्याकडे ताकद नाही, पैसा नाही, बुद्धिमत्ता नाही आणि अशा समाजाला वर काढायचं आहे, मग तेव्हा त्या माणसांनी स्ट्रगल फार जास्त केला, अभ्यास फार जास्त केला बाबासाहेबांनी आणि त्याच्यामुळे त्यांचे जे विचारधन आहे हे फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रगल्भ आणि सर्व बाजूने विचार करणारं असं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते संपूर्ण देशासाठी उपयोगाचं आहे. संपूर्ण देशानं त्यांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आणि बाबासाहेब जसं म्हणाले की आज आपण जरी दुभगलेलो असलो वेगवेगळ्या जाती जमातीमध्ये, वेगवेगळ्या छावण्यांच्या आपण लीडर म्हणून एकमेकाविरुद्ध दंड थुपटून उभे राहिला असलो, तरी एक काळ असा येणार आहे की ज्या दिवशी आपल्या सगळ्यांना एक व्हायचं आहे आणि असं एक होण्यापासून या जगातली कोणतीही शक्ती आपल्याला आता रोखू शकणार नाही असं बाबासाहेब म्हटलेलं आहे. दुर्दैवाने मी आज जेव्हा पाहतो या विधानाकडे आणि परिस्थितीकडे तेव्हा मला वाटतं की जग तर कदाचित रोखणार नाही, पण आपणच आपल्याला रोखायला आता पूर्ण ताकदीनिशी सज्ज झालो होत की काय, अशा पद्धतीचं वातावरण कुठंतरी दिसत आहे. तर ते आपण न करता बाबासाहेबांच्या असेल जो आदर्श असेल आपल्यासमोर, त्या आदर्शाचे जे काही सर्वोच्च विचार आहेत, संघर्ष टाळून समन्वयाकडे नेणारे जे विचार आहेत, त्या विचारांना आपण जास्त महत्व दिलं पाहिजे. अगदी बरोबर सर. कारण दोन भावांचं सुद्धा भांडणं होतं, तेव्हा भांडणामुळे जे परस्परांना रागारागामध्ये बऱ्याचशा गोष्टी बोलतात, तर त्या गोष्टी आपण विसरून जाऊन एकमेकासाठी आपण काय चांगलं काम केलं ते लक्षात ठेवून आपण पुढे गेलो तर आपल्या कुटुंबाचं हित होतं. त्याच पद्धतीनं आपल्या भांडणाच्या जे गोष्टी असतील त्या थोड्याशा बाजूला ठेवून आपण पुढे गेलो तर आपल्या देशाचं आणि समाजाचं हित होईल, असं माझी भूमिका आहे. डॉक्टर ओव्हाळ सरांनी खूप छान पद्धतीनं विश्लेषण सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं आचरण जर झालं तर आपला देश प्रगतीपथावर जायला फारसा वेळ लागणार नाही असं मला वाटतं. ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. ओव्हाळ सरांकडून आपण अनेक गोष्टीचा उहापोह करून घेणार आहोत, पण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. आपल्या आप्तजनांचा जन्मदिवस अविस्मरणीय करण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे शुभेच्छा देणे. आपल्या मनापासून दिलेल्या शुभेच्छा योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा उत्तम मार्ग म्हणजेच जाहिरात. मग वाट कसली पाहत आहे, आजच संपर्क साधा सलीम पटेल यांना. मोबाईल 93 70 28 36 29. आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींना प्रसिद्धी मिळावी असंच आपल्याला वाटतं, म्हणूनच त्याची जाहिरात करणं हा उत्तम मार्ग. हॉटेल, घर, शाळा, मॉल, हॉस्पिटल, दुकान या सर्वांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणजेच इन मेट्रो न्यूज. चॅनल नंबर 125. आपल्या व्यवसायाची भरभराट करण्यासाठी आजच संपर्क साधा सलीम पटेल यांना. मोबाईल 93 70 28 36 29. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं डॉक्टर बाबासाहेब महामानव यांचं या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आम्ही ठेवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब एक अनमोल रत्न, या कार्यक्रमात मी परत स्वागत करतो. माझ्यासोबत आहेत रविनंदजी होवाळ सर. छान त्यापैकी त्यांनी विश्लेषण या कार्यक्रमात सुरू ठेवलेलं आहे. माझी इच्छा आहे की आणखी काही प्रश्न त्यांना विचारावेत आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं बाबासाहेबांची उकल आपण करत जावी असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेबांना बरीच विशेषणं लावलेली आहेत, अर्थात ती विशेषणं म्हणजे बोधिसत्व असतील, भारतरत्न तर ते आहेच आहेत, क्रांतीसूर्य म्हटलं जातं, बरेच म्हटलं जातं, परत तेवढं म्हणण्या इतकं म्हणजे ती व्यक्ती महान होती यात वादच नाही, परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं बऱ्याच वेळेला हे विशेषण लावलं जातं. ओव्हाळ सरांना विचारणारा नक्की महामानव हे विशेषण लावण्यामागचं आणि लोकांना आवडतं डॉक्टर बाबासाहेबांना महामानव म्हणणं काय कारण असं सर?
हा सर, महामानव शब्दाकडेच तुम्ही बघितलं, त्याचं फोड केलं तर महान मानव, याच्यापासून महामानव आलं असं एक आपल्या लक्षात येऊ शकतं. म्हणजे आणि मी जेव्हा बाबासाहेबांच्याकडे बघतो ना, मी जेव्हा त्यांच्या कार्याचा विषय अभ्यास करतो किंवा विचार करतो, तेव्हा मला असं वाटतं की एका माणसाला एका आयुष्यामध्ये जितकी कामं करणं शक्य आहे त्याच्या शेकडो पटींनी जास्त काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. क्या बात है. प्रचंड अभ्यास, जवळपास 50 पुस्तकं त्यांची आहेत, 50 त्यांच्या नावावर आहेत की 50 पुस्तकं जवळपास त्यांनी लिहिलेली आहेत. आणि क्षेत्र असं त्यांनी शिल्लक ठेवलेलं नाही की बाबा मी आज पाहतो मी की एखादा माणूस एखाद्या विशिष्ट महामानवाविषयी अभ्यास करत असेल की एखाद्या समाज गटात असेल तो तिथेच मर्यादित राहतो. बाबासाहेब मर्यादित नाही राहिले. त्यांनी काय त्यांचं काय भूमिका होती, अन्याय कोणावरती पण होऊ द्या, संपूर्ण समाजाने त्याच्या विरोधात पेटून उठलं पाहिजे, हात ही त्यांची भूमिका आहे. मग ते स्त्रियांच्यावरचा अन्याय असेल, मग तो शेतकऱ्यांच्यावरचा अन्याय असेल, तो गरिबांच्यावरचा अन्याय असेल, तो कामगारांवरचा अन्याय असेल, प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब त्याच्या विरोधामध्ये आणि फक्त पेटून नेवटले. त्यांनी अभ्यास केला त्या समस्येचा, त्याच्यावरती सोल्युशन काढले. मार्क्सवाद्यांच्या एका सभेमध्ये गेले म्हटले की तुम्ही मार्क्सवरची जेवढी पुस्तकं वाचली त्यापेक्षा जास्त मी वाचले, इतकं त्यांच्याकडे त्यांना आत्मविश्वास आहे. आणि मार्क्स, मला विचारा तुम्ही मार्क्ससाठी काय देशासाठी योग्य आणि कोणती गोष्ट नाही आहे, इथपर्यंत त्यांचा स्टडी आहे. आणि दुसरं म्हणजे प्रामाणिक आहेत ते. त्यांनी असं कधी म्हटलं नाही की माझ्या मुलांना चुकीलं ते करू द्या, तुमच्या मुलाला तेवढं मी हे करू, अजिबात नाही. स्वतःच्या मुलाला ते अगोदर जास्त हे करतील की तू आधी स्वतःला सुधार म्हणून, ही त्यांची भूमिका राहिलेली आहे. मला आठवतं की त्यांच्या शाळेमध्ये, म्हणजे मी जो अभ्यास केला, त्यांच्या शाळेमध्ये एक त्यांचे एक नातेवाईक आले होते कॉलेजमध्ये, ते प्राध्यापक असताना, आणि ते म्हणले की माझा मुलगा आहे असा असा आणि याला तुम्ही पास करा. बाबासाहेबांना अगोदर इथून निघून जा म्हणलं तू, इतर तुला शिक्षणाची संधी मिळाली, तुझी मनगटाची मनगट घास, स्पर्धा कर, स्वतःची क्षमता वाढव आणि पुढे जा. बरोबर. अजिबात तुला मार्क्स वाढवून वगैरे मिळणार नाही. आणि आज तुम्ही बघा, आज फार वाईट प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. वर्तमानपत्राची पानं भरलेली असतात, लोक किती स्वतःविषयी, स्वतःच्या समाज गटाविषयी किती पक्षपात करतात. आणि मग याच्यातून काय झालं की समाजात सगळ्याच लोकांचा दृष्टिकोन वाईट होत चाललाय. मग चांगल्या मार्गाने चाललेल्या माणसाला पण नावं ठेवतात, काय करायला लागला अशा पद्धती. आणि मग याच्यातून आपल्या त्यांचंच नुकसान होतं. त्याच्यामुळे आपण महामानव बाबासाहेबांना म्हणतो, कारण त्यांनी त्या पद्धतीनं आचरण ठेवलेलं आहे, त्यांनी पक्षपात केलेला नाही, त्यांनी जिथं सत्य असेल तिथं सत्य बोलायला ते कोणाला घाबरलेले नाहीत, त्यांनी हिंसेचा कधी पुरस्कार केलेला नाही, त्यांनी अहिंसेचा पुरस्कार केला, प्रेमाचा, बंधुभावाचा पुरस्कार केला. भारतीय संविधानामध्ये बंधुता हे तत्व आपल्याला दिसतंय, हे प्रामुख्याने बाबासाहेबांच्यामुळे आहे. बाबासाहेबांचा संविधान सभेच्या अनेक सदस्यांनी गौरव केला की बाबासाहेब तुम्ही संविधानामध्ये, कारण कायद्याच्या पुस्तकामध्ये बंधुता हा शब्द तुम्हाला कधी कुठे दिसणार नाही. न्याय दिसेल, स्वातंत्र्य दिसेल, समता दिसेल, बंधुता हा शब्द कुठल्याही कायद्याच्या पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही. भारताच्या सर्वोच्च कायद्याच्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी तो केला. म्हणजे त्यांना खूप त्रास झाला, पण त्या त्रासाचं त्यांनी कडवटपणा निर्माण होऊ न देता त्याच्यामध्ये. मला वाटतं आपण संविधान दिन जो साजरा केला ना 2015 पासून, त्यावेळी संसदेमध्ये आपल्या एक चर्चा झालेली आहे. त्या संसदेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आपले जे प्रधानमंत्री सध्याचे, ते म्हणाले की बाबासाहेबांनी स्वतः सगळा कडवटपणा झेलला, पण तो त्या कडवटपणाचा एक अंश सुद्धा त्यांनी संविधानामध्ये उतरू दिलेला नाही, आपल्यासाठी पाठीमागे त्यांनी अमृत ठेवून गेले. म्हणजे त्यांच्या कार्याचा, त्यांच्या जीवनाचा हा सारांश आहे, आणि त्याच्यामुळे आपण त्यांना महामानव. अगदी बरोबर आहे सर. असं तुम्ही म्हणताय की महामानव म्हणजे खरोखर एका जन्मामध्ये जितकं काम एक माणूस करू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं आहे. त्यामुळं महान मानव असं त्याला त्यांना म्हटलं तर त्या उपाधीला काही वाव ठरणार नाही असं मला वाटतं. त्याचबरोबर अजून एक ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे, संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं जातं त्यांना. तर संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी काय भूमिका निभावली आहे आणि त्याचा परिणाम संपूर्ण देशावर, भारतावर किंवा काही विशिष्ट जातीवर किंवा संपूर्ण कशा पद्धतीने झालेला आहे, डॉक्टर बाबा सर आपल्याला विस्तृत सांगतील असे मला आशा आहे. हो हो. एक संविधानाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांच्या संदर्भात जेवढ्या घडामोडी वेगवान झालेल्या आहेत ना, ते दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीविषयी झालेल्या नाहीत. म्हणजे सुरुवातीला सांगतो, काँग्रेस आणि बाबासाहेबांचा अतिशय त्यावेळी कॉन्फ्लिक्ट होतो, मोठा वैचारिक संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये होता. ज्यावेळी संविधान सभेच्या इलेक्शन्स लागले त्यावेळी बाबासाहेबांना मुंबई प्रांतातून संविधान सभेवर जायचं होतं. त्यांनी काँग्रेसकडे तशी मागणीसुद्धा केली होती, परंतु काँग्रेसने त्यांना त्यावेळी
नकार दिलेला. वल्लभभाई पटेलांचा आणि बाबासाहेबांचा फार मोठा वैचारिक संघर्ष होता. बाबासाहेब शेवटी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून पश्चिम बंगालमधून मुस्लिम लीग आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन या दोघांच्या मदतीने भारतीय संविधानावर सभेवरती आले. त्यांनी इनिशियली काम केलं. काम केल्यानंतर भारताची फाळणी झाली. तो भाग पाकिस्तानात गेला. त्यांचं पद रिक्त झालं. आणि हा जो मधला काळ आहे, या मधल्या काळामध्ये ज्या काही संविधान सभेमध्ये ज्या काही समित्या निर्माण केल्या होत्या आपण, त्या समित्यावरती बाबासाहेबांनी जे काम केलं त्याच्याने काँग्रेसच्या सगळ्यांना फार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. आणि मग त्यांना असं वाटलं की बाबासाहेबांच्या ज्या सेवा आहेत देशासाठीच्या, ह्या आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचा अपव्यय होता कामा नये, त्यांना भारताच्या हे जे संविधान आहे ह्याच्यामध्ये आपण सहभाग करून घेतलं पाहिजे. आणि मग काँग्रेसने काय केलं की पुन्हा ते बॅरिस्टर जयकरांची जागा पुण्यातली रिकामी झाली होती, त्या जागेवरती बाबासाहेबांना पुन्हा निवडून घेतलं. डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी बी जी खेर यांना एक पत्र पाठवलं होतं त्यावेळी, तर 30 एप्रिल 1947 पत्र आहे. तर त्या पत्रामध्ये त्यांनी म्हणलं की ह्यांनी ज्या बाबासाहेबांनी या मधल्या काळात जे काही काम केलं संविधान सभेवर, इतकं उच्च दर्जाचं आहे की यांच्या सेवा देशासाठी घेण्यापासून आपण स्वतःला वंचित ठेवू नये, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे त्या राजेंद्र प्रसादांचं. आणि त्याच्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना पुन्हा तिथं घेतलं. घेतल्यानंतर मग पुन्हा मसुदा समितीचं अध्यक्ष केलं. आणि मग तिथून पुढे बाबासाहेबांचं म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये पहा जे एक 7 समित्या होत्या, याच्यामध्ये एक संघ संविधान समिती म्हणून एक आहे, मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्यक समिती आहे, याच्यावरती बाबासाहेबांनी काम केलं. त्यावेळी त्यांचं कायदे पांडित्य आणि त्यांचं राष्ट्र एकत्र बांधण्याची त्यांची इच्छा ह्या सगळ्या गोष्टी दिसल्यामुळं आपण त्यांना मसुदा समितीचं अध्यक्ष केलं. 29 ऑगस्ट 1947 हा तो दिवस आहे. त्या दिवशी आपण त्यांना मसुदा समितीचं अध्यक्ष केलं. त्याच्या अगोदर 15 ऑगस्टला आपण त्यांना कायदा मंत्री केलं होतं. तर मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर बरंचसं काम झालं होतं. ते बी एन रावांनी बराच मसुदा तयार केलेला होता. आज बऱ्याच लोकांचं ते कॉन्फिडंट आहे की बी एन रावांनी लिहिले, बाबासाहेबांनी कुठे केलं. मी त्यांना स्पष्ट सांगतो, हे क्लिअर कट सांगतो आणि पुराव्यांच्या आधारे सांगतो की डॉक्टर राजेंद्र प्रसाद सुद्धा म्हणाले होते की तुम्हाला जर काही, कारण बाबासाहेबांचं वय झालं होतं, तब्येत वगैरे बाकी सगळ्या हजार गोष्टी होत्या त्याच्यामध्ये, तुम्ही हा बी एन रावांचा मसुदा तुम्ही सादर केलात तरी चालेल अशा आशयाची त्यांची चर्चा झाली. पण बाबासाहेब म्हणलं नाही, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्रुटी आहेत आणि हे आपल्याला सुधारल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांनी या ऑगस्ट म्हणजे सप्टेंबर 1947 ते फेब्रुवारी 1948 या कालामध्ये हा मसुदा स्वतःच्या शब्दात स्वतःच्या भाषेत पुनर्लिखित केलेला आहे. सर, आणि हा मसुदा पुनर्लिखित केल्यानंतर पुढच्या 8 महिन्या म्हणजे नोव्हेंबर 1948 हा मसुदा आपण देशाच्या प्रतिक्रियासाठी, सूचनासाठी, अगदी बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा खुला ठेवलेला आहे. त्याच्यावर 7,500 सूचना आलेल्या आहेत. त्या 7,500 सूचनांचा आणि प्लस संविधान सभेचे साधारणचे 300 लोक जे त्या संविधान सभेमध्ये त्यावेळी उपस्थित होते, तर त्या सगळ्यांच्या शब्दावरती चर्चा झालेली आहे. मग प्रत्येक त्या संविधान सभेचं प्रत्येक कलम जे बाबासाहेबांनी लिहिलं होतं ते बाबासाहेब तिथं संविधान सभेत ठेवायचे, त्याच्यावरती चर्चा व्हायची, वादविवाद व्हायचे, हा शब्द घ्या, हा काढा, तो वाक्य असं नको, तसं पाहिजे, इथं कॉमा नको, इथं पूर्णविराम पाहिजे, इथं ऑर नको, इथं अँड पाहिजे, इथंपर्यंत चर्चा झालेल्या आहेत, वादविवाद झाले. मग या प्रत्येकाचं समाधान बाबासाहेब करायचे आणि शेवटी मग बाबासाहेबांच्या त्या कलमाविषयी बाबासाहेबांचं मत प्रदर्शन व्हायचं आणि त्या मतप्रदर्शनानंतर मतदान व्हायचं. एक प्रसंग असा आला की हे चर्चा संपेना गेला. मग आलादी कृष्णस्वामी अय्यर नावाचे जे होते त्यांनी शेवटी अध्यक्षांना जाग विचार, अध्यक्षांच्याकडे तक्रार केली की हे संपणार कधी, बाबासाहेब बोलतात आणि पुन्हा लोक बोलतात, पुन्हा चर्चा होते. तर ते अध्यक्ष असं म्हणाले की संविधान सभा सदस्यांना पूर्ण बोलण्याचा अधिकार, मुक्त वातावरणात त्यांनी बोललं पाहिजे. मग ते आलादी कृष्णस्वामी अय्यर परत म्हणाले, ठीक आहे, बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण बाबासाहेब बोलल्यानंतर पुन्हा त्यांना बोलण्याचा अधिकार आहे का? अरे, तेव्हा मात्र अध्यक्ष म्हणले की नाही, एकदा तुमची चर्चा फायनल झाली, एकदा बाबासाहेबांनी त्यांचं ते स्पष्टीकरण सांगितलं की हे कलम आपण कुठल्या कारणासाठी, कशासाठी आहे, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, त्याची हिस्ट्री काय, कोणत्या देशामध्ये काय झालं होतं, एकदा बाबासाहेबांनी ते स्पष्टीकरण दिलं की त्याच्यानंतर सरळ मतदान होईल त्या कलमावरती, त्याच्यानंतर कुणी शब्द काढायचा नाही आहे. आणि याच्यावरून आपल्या लक्षात बाबासाहेबांचं काय त्याच्यामध्ये योगदान आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा बाबासाहेबांचं योगदान किती आहे किंवा नाही आहे. बाबासाहेब फार महत्त्वाचं योगदान आहे, सर्वांचंच योगदान आहे, कारण सर्वांनी त्याच्यात इंटेलेक्च्युअल आपलं वापरलेलं, बुद्धिमत्ता वापरलेली आहे. आणि जे बाबासाहेबांनी एकदा सांगितलं की याच्यासाठी आपण हे करतोय, तेव्हा ते त्या लोकांनी मान्य केलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. मान्य करून प्रत्येक कलम आपण बहुमतानं पारित केलेला आहे. एक सुद्धा कलम भारतीय संविधानात असं नाही की फक्त डॉक्टर आंबेडकर म्हणले आणि ते कवीर कलम आलं, एक सुद्धा कलम असं नाही. प्रत्येक कलम असा आहे की डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं, मग जेव्हा त्यांच्या सहकार्याने एखादी सूचना करायची, दुरुस्ती सुचवायची, तेव्हा ती योग्य असेल तर बाबासाहेब ताबडतोब त्याच्या दुरुस्ती करायच्या. के टी शाह नावाचे एक सदस्य आहेत मुंबई प्रांतामधून आले, के टी शाह, प्राध्यापक के टी शाह, ते म्हणाले की या चर्चेचा डॉक्टर आंबेडकरांच्यावरती इतका परिणाम चांगल्या पद्धतीनं होतोय
ती इतकी सुंदर प्रतिक्रिया एखादा तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा आणि ती म्हणजे असा एकदा तल्लख मेंदू असलेला माणूस आणि नवीन संकल्पना स्वीकारायला ज्याचं मन तयार आहे असा डॉक्टर आंबेडकरांच्या सारखा एखादा विद्वान माणूसच अशी सुंदर प्रतिक्रिया देऊ शकला असता. आणि हे लिखित आहे, तुम्ही कॉन्स्टिट्युएंट असेल डिबेट्स वाचले सर, त्याच्यामध्ये प्राध्यापक के टी शहा मुंबई प्रांतातूनच आलेले आहेत, त्यांनी हे स्टेटमेंट त्याच्यामध्ये केलं आहे. मग हे सगळं पाहिल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी देशासाठी काय महत्त्वाचं काम केलं किंवा संविधान सभेमध्ये काय महत्त्वाचं काम केलं हे आपण पाहू शकतो. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार तत्वांच्या आधारे संपूर्ण देशाला ऐक्याच्या धाग्यामध्ये गुंफण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी आणि त्यांच्या 300 सहकारी जे आहेत ते सगळे सर्वपक्षीय होते, त्याच्यात सर्व जातीय होते आणि सर्वधर्मीय होते, या 300 लोकांनी सर्वांनी मिळून केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपण हे योगदान त्या सर्वांचं त्याच्यामध्ये. सर, ते तुम्ही आता जे म्हणता त्यामध्ये जो बंधुता शब्द आहे याच्यावर बरीच चर्चा झाली आहे, काय नेमकं सांगाल ह्या बंधुता शब्दाबद्दल? हे पाहता, न्याय, स्वातंत्र्य आणि समता हे 3 शब्द पहिल्यांदा याच्यामध्ये होते. मसुदा समितीमध्ये बाबासाहेब आल्यानंतर बाबासाहेबांनी याच्यामध्ये बंधुता हा शब्द टाकला आणि त्यावेळी ते असं म्हणाले आहेत की स्वातंत्र्य नसेल तर माणूस धाडस करणार नाही. अगदी बरोबर सर. समता नसेल तर मुठभर लोकांची मिरास समाजामध्ये माजेल आणि जर बंधुता नसेल आपल्या देशामध्ये तर स्वातंत्र्य आणि समतेचे जे काही खरे लाभ आहेत हे आपल्या देशाच्या पदरामध्ये पडणार नाही, देशाला त्यांचा लाभ होणार नाही. त्यामुळे स्वातंत्र्य आणि समता यांच्या जोडीला बंधुता हे तिसरं तत्व आपण घेतलं तरच आपल्या देशामध्ये न्याय प्रस्थापित होईल, सौहार्द प्रस्थापित होईल आणि देशाची प्रगती होईल. बंधुतेशिवाय देशाची प्रगती होणार नाही. आणि बाबासाहेबांनी त्याच्या पुढे असं सुद्धा म्हटलेलं आहे की इतिहास काळामध्ये कदाचित कधीही नसेल इतकी इथून पुढच्या काळामध्ये भारताला बंधुतेची गरज भासणार आहे. बरं, हे बंधुतेची गरज भासणार आहे हे लक्षात आलेलं आहे. आज तुम्ही पाहता रशिया आणि चेचनमध्ये, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे, हा त्यांच्या देशाचाच भाग आहे. बरोबर, याच्यामध्ये आणि एक जाताचा मुद्दा मी नमूद करतो की त्यांच्या रशियाच्या घटनेमध्ये त्यांनी राज्यांना फुटून निघण्याची मुभा दिली होती. अच्छा, 1990 साली देश फुटून निघाले त्यांच्यामधून, रशियामधून, आणि आज त्यांच्याच मारामारी चालू झालेल्या आपल्या देशात. आपल्या भारतीय संविधानाने मात्र आपल्या राज्यांना देशातून फुटून निघण्याचा अधिकार दिलेला नाही आणि त्याच्यामुळे आज आपल्या देशामध्ये एकसंधता आहे, शांतता आहे. तो जर अधिकार दिला असता तर काय झालं असतं आज भारताची अवस्था? म्हणजे आपण ह्या गोष्टी लक्षात घेऊ, म्हणजे बाबासाहेबांचं हे जे योगदान आहे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं जे योगदान हे फार मोठं आहे आणि ते कदाचित आपल्या बुद्धिमत्तेच्या किंवा आकलन क्षमतेच्या सुद्धा पलीकडच्या काही गोष्टी आहेत असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. हो सर, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. केवळ संविधानास मध्ये इतका अभ्यास केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, प्रत्येक गोष्टीचा त्यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. तर केवळ भारत एक संघ राहावा इतकंच नाही तर भारत एक मोठा प्रगत देश व्हावा अशा दृष्टिकोनात देखील हा कायदा त्यांनी हे केला होता. पण त्याचबरोबर केवळ कायदा किंवा काही समाजापुरतंच मर्यादित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले नाहीत तर देशाचा आधी विचार ते करायचे, त्यासाठी परराष्ट्र धोरण त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं धोरण मानलं जातं. काय सांगाल डॉक्टर साहेब? आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण हे अलिप्ततावादी धोरण राहिलेलं स्वातंत्र्य काळात. त्याच्यावरती पंडित जवाहरलाल नेहरूंचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रभाव होता, कारण पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेसचा सर्वात मोठा पक्ष, सर्वात लोकप्रिय पक्ष आणि त्या लोकप्रिय पक्षाचे सर्वात लोकप्रिय नेते म्हणजे पंडित नेहरू असं त्यावेळेचं समीकरण होतं. मग या नेहरूंचं काय म्हणणं होतं की बाबा आज माझा देश स्वतंत्र झाला आहे आणि आता मला कुठल्या भांडणामध्ये पडायचं नाही आहे. बरोबर, आता मला कुठल्या भांडणामध्ये पडायचं नाही, मला ते रशियाचं पण भांडण नको, अमेरिकेचं पण नको, दुसऱ्या कोणाचं नको, मी बाजूला राहतो, आमचा मी काहीतरी करतो. आणि शांततावादी देशांचं म्हणजे अलिप्ततावादी देशांना त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पाहतो मी बाबासाहेबांचा अभ्यास करतो किंवा मी बाबासाहेब श्रेष्ठ म्हणतो म्हणून मी नेहरूंचे वैगुण्यच काढायचे का? ही आपली भूमिका चुकीची. आपल्या देशामध्ये होतं काय, मी हिंदुत्ववादी आहे मग मी मुसलमानामधलं फक्त वाईटच बघणार, मी बौद्ध आहे मग मी हिंदूमधलं फक्त नाही, हे चुकीची भूमिका आहे. बाबासाहेबांनी ते आपल्याला सांगितलेलं नाही. तुमच्यामध्ये काय चांगलं आहे आणि माझ्यामध्ये काय चांगलं आहे तर दोघांचं मिलाफ करून आपण पुढे जाऊ, ही बाबासाहेबांची भूमिका आहे. नेहरूंची सुद्धा भूमिका चांगली होती, त्यांचा दृष्टिकोन व्यवहार येत होतं की आज हे भांडणं आहेत, माझा देश आता स्वतंत्र झाला आहे, मला माझ्या पायावरती उभं राहायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यामुळे मला महाडामाऱ्या कुठल्या गटामध्ये वगैरे जाणं मला नको आहे, आम्ही स्वतंत्रपणे चालतो. ही नेहरूंची भूमिका आहे. बाबासाहेबांचा पण या भूमिकेला विरोध आहे, पण तो वैचारिक विरोध आहे. अच्छा, तो वैचारिक विरोध आहे, तो व्यक्तिवादी विरोध नाही. नेहरूंचं आणि माझं भांडण आहे म्हणून मी नेहरूंना विरोधच करतो ही भूमिका नाही. बाबासाहेबांचं त्याच्यामध्ये काय म्हणणं आहे, बाबासाहेबांचं म्हणणं आहे की हे सगळं ठीक आहे परंतु जर आपण दोन्ही गटांच्या विरोधात राहिलो, म्हणजे इकडं पण अमेरिकेच्या गटात पण गेलं, त्या काळात अमेरिकेचा गट होता, रशियाचा गट होता देश, आज पण तेच चालू आहे. आपण दोघांपैकी एका सुद्धा गटात जर आपण गेलो नाही तर दोघं आपल्याला कधी ना कधी मारतात. बरोबर आहे सर,
एक तर हा येईल किंवा कदाचित दोघांचं मार खावं लागेल, आपल्याला रशियाकडून पण मार खावं लागेल, कदाचित चीन कम्युनिस्ट आहे, रशिया कम्युनिस्ट आहे, आपण तरी तर लोकशाही आणली आहे, डेमोक्रेसी आणली आहे, मग आपलं आपलं काय होईल? याच्यामुळं आपण डेमोक्रॅटिक जे कंट्रीज आहेत या डेमोक्रॅटिक कंट्रीजच्या ग्रुपमध्ये राहिलं पाहिजे आणि तिथं राहून जे काही आपलं धोरण आहे म्हणजे नेहरूंचं जे अलिप्ततावादी धोरण आहे ते सुद्धा देशाच्या हिताचं त्यांच्या अँगलने होतं आहे, बाबासाहेबांचं सुद्धा त्यांच्या अँगलने होतं, पण दोघांचं सुद्धा धोरण हेतू जो आहे त्या शेवटी भारताच्या हिताचा होता. व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर काही लोकांना नेहरू योग्य वाटतील, काही लोकांना बाबासाहेब योग्य वाटतील, पण देशाचं हित महत्त्वाचं आहे याच्या बाबतीत मात्र आपल्याला दुमत करता येणार नाही. खूप छान विश्लेषण डॉक्टर साहेब या ठिकाणी करत आहेत. पुढचा प्रश्न मला त्यांना असा विचार असा वाटतो की डॉक्टर बाबासाहेबांना हिंदू समाज कसा अभिप्रेत होता, हिंदू कोड बिल त्यांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी हे केलेलं आहे त्याविषयी जरा तात्विक चर्चा असेल, परंतु ती महत्त्वाची असं मला वाटतं. समाज कशा कुठल्या दिशेने जायला हवा, समाजाची घडणजडण कशी असायला हवी, समाज पुढं किती वर्षानंतर किती प्रगत होणार आहे, हे सगळा दृष्टिकोन बाबासाहेबांकडे होता. त्यामुळे हिंदू समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बाबासाहेबांचा काय होता मी विचारणार डॉक्टर. आता बाबासाहेबांचं सगळ्यात लोकप्रिय आणि सगळ्यात चर्चिलेलं वाक्य जर भारतामध्ये कुठलं असेल, तरी मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, बरोबर? हे स्टेटमेंट त्यांचं धर्मांतरण अगदी योग्य आहे, ते स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे, पण ती करण्याची त्यांची भूमिका कुठली आहे? म्हणजे माझा भाऊ किंवा माझा मुलगा जर मला त्रास देत असेल तर मी त्याच्यावर तर रागवणारच ना, पण मी त्याच्यावर रागवल्याचा अर्थ मी त्याचे संबंध तोडून टाकले असं असत नाही, बरोबर? तुम्ही जर महाड सत्याग्रह पाहिला, पाणी सत्याग्रह आहे, तर महाड सत्याग्रहामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृती जाळल्याचा आपण उल्लेख करतो, पाण्याचा उल्लेख करतो, परंतु एका गोष्टीचा अजिबातच उल्लेख करत नाही. मी आजपर्यंत बरीच पुस्तकं वाचली, बरीचशी व्याख्यानं ऐकली, परंतु या गोष्टीचा मी उल्लेख कुठंच ऐकला नाही. का ऐकलं नाही मला आश्चर्य वाटतं, एकतर अभ्यास कमी आहे किंवा मग हेतू वाईट आहे की काही मला कळत नाही. दोन गोष्टी असतात, एकतर अभ्यास कमी असेल किंवा हेतू वाईट असेल. बाबासाहेबांनी महाड सत्याग्रहाच्या वेळी एक जाहीरनामा मांडलेला आहे आणि त्या जाहीरनाम्याचं शीर्षक आहे अखिल हिंदू मात्राच्या जन्मसिद्ध हक्कांचा जाहीरनामा. हे फारशा ठिकाणी उल्लेख होत नाही सर. अखिल हिंदू मात्रांच्या जन्मसिद्ध हक्कांचा जाहीरनामा आणि हा जाहीरनामा फ्रान्समध्ये जी काही क्रांती झाली होती आणि त्याच्यातून जे काही मानवाधिकार प्रस्थापित झाले होते त्या मानवाधिकारांच्या धर्तीवरती अखिल हिंदू मात्राला मानवाधिकार देण्याचा तो जाहीरनामा डॉक्टर आंबेडकरांनी तिथं मांडलेला आहे. आणि मग तिथं तुमच्या जाती नष्ट करा, विषमता नष्ट करा, तुमची वर्णव्यवस्था नष्ट करा आणि अखिल हिंदू मात्राला, माणसाला फक्त हिंदू, तुम्हाला हिंदू म्हणायचं ना, सगळ्यांना फक्त हिंदूच म्हणा, मग त्याच्यामध्ये पुन्हा तो ब्राह्मण आहे, तो क्षत्रिय, तो आहे, हे येता का म्हणे? अखिल हिंदू मात्राचा जाहीरनामा. तर हिंदू समाजाचं बाबासाहेबांना कधीही नुकसान करायचं नव्हतं, त्यांचं जे भांडण होतं ते आयडिओलॉजीविषयी. अच्छा अच्छा. महात्मा गांधींची आणि त्यांची जेव्हा हिंदुत्ववरती चर्चा झाली तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की मला वर्णव्यवस्था चांगली वाटते, चांगली. मग ठीक आहे म्हणले बाबासाहेब, चांगली वाटते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र, मग ही वर्णव्यवस्था तुम्हाला पाहिजे की अशी पाहिजे? अच्छा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र, मग ही वर्णव्यवस्था तुम्हाला चालेल का? साहजिकच आहे, जे आज म्हणतात वर्णव्यवस्था पाहिजे ते ही वर्णव्यवस्था नको म्हणतील. खरं सर, इतकी विद्वत्त होती बाबासाहेब म्हणजे, म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे समोरच्या माणसाला पटून महात्मा गांधी तिथे निवृत्तर झाले. कारण महात्मा गांधी जरी हिंदुत्वाचे समर्थक होते तरी सुद्धा अशा पद्धतीनं समाजाचं एक्सप्लॉटेशन व्हावं हे महात्मा गांधींना सुद्धा नको होतं. तर दोघांच्या मध्ये हेतू कमी जास्त प्रमाणामध्ये किंवा बाबासाहेबांना त्यांच्या जन्मातच हे सगळे कामं करून टाकायची होती मॅक्झिमम, कारण मी मेल्यानंतर उद्या कोण कोण करणार हा प्रश्न बाबासाहेबांच्या पुढे मोठा होता. तर त्याच्यामुळं हिंदू समाजाविषयी जो बाबासाहेबांची भूमिका ही वैचारिक आहे, तुम्ही तुमच्यातला द्वेष नष्ट करा, माणसातला द्वेष, माणसातला जो दुर्गुण आहे त्या दुर्गुणाशी बाबासाहेबांचं भांडण होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी हिंदू समाजामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. हिंदू मात्रांचा जाहीरनामा मांडलाय, अस्पृश्यता तुम्ही नष्ट करा म्हटलं, हिंदू कोड बिल मांडताना सुद्धा बाबासाहेबांनी हिंदू स्त्रियांना अधिकार दिलेला आहे की म्हणजे हिंदू स्त्रीला दत्तक घेण्याचा अधिकार नव्हता, तो अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिला, बरोबर? त्याच्यानंतर आंतरजातीय विवाह झाले, आंतरजातीय विवाह त्यांना मुलं झाली, मुलांचा काय दोष त्याच्यामुळे? मुलांना आपण अधिकार देत नव्हतो. बाबासाहेब म्हणाले आंतरजातीय झालं तर तू माणूस आहे, माणसाला माणसाचे अधिकार मिळाले पाहिजे. त्यांना संपत्तीमध्ये वाटा नव्हता, मुलींना स्त्रियांना मिळत, तो वाटा त्यांनी त्याच्यातून मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आणि आपण असं म्हणतो की फक्त स्त्रियांना हिंदू कोड बिल, आपण प्रत्येक पुरुष तर शेवटी जन्मतो, प्रत्येक पुरुष जन्मतो स्त्रीच्याच पोटी ना, मग फक्त स्त्रीसाठी हिंदू कोड बिल केलं असं म्हणणं अर्ध सत्य आहे. पूर्ण सत्य आहे की स्त्री पुरुषासाठी ते महत्वाचं काम आहे, आपल्या आई बहिणींना बाबासाहेबांनी तो अधिकार मिळवून दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जर बघितलं ना तर त्यांना हिंदू समाजाविषयी म्हणा, त्यांचं एक स्टेटमेंट आहे की हिंदू समाजाची रक्तशुद्धी
जर कोण करू शकेल तर तो बुद्ध करू शकेल, हे स्टेटमेंट त्यांनी वापरलं. म्हणजे त्यांना हिंदू समाजाला काही रोगी बनवून ठेवायचं नव्हतं, तर हिंदू समाज आरोग्यवान व्हावा हेच त्यांना पाहिजे होतं. आणि तो हिंदू समाज आरोग्यवान होण्यासाठी सगळ्यात मोठं जर रसायन कुठलं असेल तर ते बुद्ध धम्माचं आहे, बुद्धांच्या विचारांचं आहे. कारण बुद्धांनी अहिंसा सांगितलेली आहे, समता सांगितलेली आहे, तर्कशुद्ध विचार करायला सांगितलेला आहे. कारण आज 2500 वर्षानंतर सुद्धा बुद्धांचं नाव आपण घेतो म्हणजे उगीच घेत नाही. अगदी ख्रिश्चन लोकसुद्धा जे आहेत पाश्चिमात्य जगातले, त्यांचे स्टेटमेंट जर तुम्ही वाचले तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की येशू ख्रिस्ताच्या जोडीचा दुसरा माळ जर कोणी झाला असेल आशिया खंडामध्ये तर तो म्हणजे गौतम बुद्ध. हे त्यांचं स्टेटमेंट सर, त्या लोकांचे इंटेलेक्च्युअल अभ्यास करणाऱ्यांचे. म्हणजे इतका मोठा माणूस आहे आणि तो शेवटी आपल्या भारत देशामध्ये जन्मलेला, आपल्या आपण नावं दिली जाती धर्माची वगैरे माणूस म्हणून तर आपण शेवटी एकच आहोत, एकाच परदेशात जन्मलो. त्याच्यामुळं हिंदू समाजाचं आरोग्य सुधारावं, सगळ्यांना त्याच्यामध्ये न्याय स्वातंत्र्य समता बंधुता मिळावी, हेच बाबासाहेबांचं धोरण आहे. अखिल मानवजातीविषयी त्यांचं तेच धोरण आहे, हिंदू समाजाविषयी पण तेच धोरण आहे, आणि जो शोषित वंचित समूह आहे त्याच्याविषयी सुद्धा त्यांचं एकच धोरण आहे. हो सरांनी खूप छान पद्धतीनं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. तर बराच वेळ त्यांनी विश्लेषण सांगण्यामध्ये इतकं पोटतिडकीने सांगितलं की ते समजलंच पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. जाताचा शेवटचा एक प्रश्न त्यांना विचारावा असा वाटतो आणि तो महत्त्वाचा आहे असं मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरुणांना कितपत कळले आहेत आणि कळणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी तरुणांना काय सांगतील डॉक्टर साहेब? आजचा तरुण वर्ग आहे हा स्वतःभोवती फिरत आहे. बरोबर सर, असं मला वाटतं. आणि जर आपण थोडासा लॉजिकली विचार केला तर तरुण वर्ग फिरतोय कारण त्यांचे आई वडील पण स्वतःभोवती फिरतात. खरं आहे. आणि आपण जर स्वतःभोवती फिरत राहिलो तर मग आपल्याला समाजाचं हित कळत नाही, मग आपल्याला देशाचं हित कळत नाही, आणि मग अखिल मानवजातीचं हित कळणं तर ही फार दूरची गोष्ट आहे. म्हणजे मला आज डिग्री मिळाली, मग मला कुठे 50,000 पगार मिळतो, मला कुठे 1,00,000 पगार मिळतो, याच्या पलीकडे मला ध्येय असत नाही. माझा समाज इथपर्यंत गेला पाहिजे, माझा देश इथपर्यंत गेला पाहिजे, या ध्येयासाठी आपण झटताना फारसे कोणी दिसत नाही. आणि मग जी आपली दुरवस्था आहे, आपल्याला 1947 आपण ब्रिटिशांना घालवलं, आपल्याला असं वाटलं की ब्रिटिश गेला तर आपलं काम संपलं, आता आपण झोपलो तरी चालतं. परंतु ते तसं नाही, ब्रिटिश गेलं तरी आपल्या बऱ्याचशा समस्या आहेत, त्या समस्या इथंच सोडून गेलेल्या आहेत ब्रिटिश, ते काय समस्या तिकडे घेऊन गेलेले नाहीत. आपल्याला गरिबी आहे, दारिद्र्य आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत, कुपोषण आहे, जातीय भेदभाव आहे, धार्मिक भेदभाव आहे, स्त्री पुरुष भेदभाव आहेत, प्रांतिक भेदभाव आहेत. मद्रासच्या माणसाला मी मुंबईत नाही उभं राहू देत. बरोबर आहे. म्हणजे राष्ट्रीय भूमिका पातळीवर पण प्रश्न आहेत आपल्याकडे, आणि सामाजिक पातळीवर आहेत, कौटुंबिक पातळीवर त्यात फार मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न जर आपण सोडवलेले नाहीत तर का दुसरे कुणी यदा हे धर्मस्य सांगितले पण कोण येणार आहे? कोणी येणार नाही. आपले प्रश्न आपल्यालाच सोडवे लागतील. आपले प्रश्न आपण सोडवले नाही तर आपण त्याच्यामध्ये रुतच जाऊ, आपण स्वतः परेशान होऊ, आपल्या पुढच्या पिढ्या सुद्धा परेशान होतील. तर त्याच्यामुळे आपल्या समाजाचे प्रश्न, आपल्या देशाचे प्रश्न आपण सर्वांनीच सोडवले पाहिजे. आणि कुणीतरी नेता आहे तो करेल, कुणीतरी राजकारणी आहे तो करेल, पंतप्रधान करेल, मुख्यमंत्री करेल, जिल्हाधिकारी करेल, या ह्याच्यामध्ये आपण न राहता. आपल्याला जर देशाचे सगळे अधिकार मिळतात, आपल्याला समानता मिळते, स्वातंत्र्य मिळतं, न्याय मिळतो, सगळे मूलभूत अधिकार मिळतात, आपल्याला अन्न मिळतं, शेतकरी आपल्यासाठी अन्न पिकवतो, मेडिकल स्टोअरमधला माणूस आपल्यासाठी औषधं साठवतो, डॉक्टर तिथं आपल्याकडे इंजेक्शन पुरवतात, रस्ता बांधणारे लोक रस्ता बांधतात, पाणी साठवणारे लोक पाणी साठवतात, दररोज सकाळी ते बंधाऱ्यांना आपल्या घरापर्यंत पोहोचवतात, इतकं सगळं जर आपल्याला मिळतं, शाळा महाविद्यालय मिळतात, तर मग आपण सुद्धा प्रत्येकाचं करतोय. मी फक्त माझं ऑफिसमधलं काम केलं आणि झालं, हे अशा पद्धतीनं न राहता आपल्या बाजूचा जो समाज आहे त्याच्या पण सुखदुःखाशी आपण कुठंतरी थोड्याफार प्रमाणात का होईना त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. आणि आपण स्वतः आपलं कुटुंब यांच्याबाबतची जबाबदारी पार पाडण्याबरोबरच आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे, देश आहे, अखिल मानवजात आहे, त्याच्याविषयी मनामध्ये कुठेतरी कृतज्ञता बाळगून आपण सर्वांनी आपापल्या परीनं थोडंफार योगदान त्याच्यामध्ये दिलं पाहिजे असं मला तरुण वर्गाला सांगावं असं वाटतं. सर मी अगदी शेवटचा म्हटलं तर त्याला एक खूप प्रश्न माझ्या मनात असा येतोय की तरुण वर्गाचं वाचन आजकाल कमी झालेलं आहे आणि म्हणजे बाबासाहेबांचं म्हणजे वाचन आणि ह्याच्यावर तर म्हणजे अगाध श्रद्धा होती. वाचनाशिवाय माणूस सुसंस्कृत होणार नाही, सुसंस्कृत होणार नाही तर तो पुढे जाणार नाही असं त्यांचं जे होतं. तर वाचनाविषयी आमच्या युवकांना काय सांगाल सर? वाचनाविषयी मला असं म्हणता येईल पहिल्यांदा, एक तर लोक फारसे वाचत नाहीत कदाचित, परंतु त्याची कारणं पण अशी आहेत की म्हणजे त्या त्या फील्डमध्ये इतकं मटेरियल झालेलं आहे की मग त्याच्यातून माणूस बाहेरच पडू शकत नाही. म्हणजे मी एखाद्या कंपनीमध्ये कामाला आहे तर तिथलंच माझं टेक्निकल असेल, त्याचंच एवढं मला वाचन करायचं असेल, बाकीच्या कामासाठी वेळ मिळत नाही. आणि हे एक कारण आहे. आणि दुसरं म्हणजे फक्त वाचणं महत्वाचं नाही, काय वाचतो आपण, अगदी बरोबर, हे अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण जर विषमतावादीच विचार वाचत बसलो तर काय, तर मग आपण गाडीवर पुस्तकं असली तरी आपलं थोडी सुधारणा होणार आहे.
आपण काय वास्तविक ठरलं पाहिजे. बाबासाहेब विद्यार्थ्यांना सुद्धा म्हटलं की विद्यापीठानं तुम्हाला सिलेबस दिला तर फक्त शिकू नका, तुम्ही विद्यापीठ तुम्हाला काय शिकवलं पाहिजे याचा विचार करणाऱ्या विद्यापीठाला सांगा की या गोष्टी अपडेट झालेल्या त्या आम्हाला शिकवू नका. आज जगामध्ये अमुक अमुक गोष्टी झाल्या ह्या तुम्ही आम्हाला शिकवा, हे तुम्ही हे सिनेटमध्ये वगैरे जे लोक जातात किंवा विद्यार्थ्यांची संघटना असतात, विद्यार्थ्यांना बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही काय शिकता हे तुम्ही स्वतः ठरवा. बाहेरच्या लोकांना किंवा अगदी प्राध्यापकांना सुद्धा त्यांना ठरवू देऊ नका की तुम्ही काय शिकायचं, त्यांना ठरवू द्या, परंतु त्यांच्याजवळ तुम्ही स्वतः सुद्धा काय वाचलं पाहिजे हे ठरवा आणि वाचा. आज मोबाईल आहे, बाकी सगळ्या गोष्टी रेडीमेड, खरं तर लोक नावं ठेवतात, पण मी जेव्हा विचार करतो खरं या मोबाईलमुळे किंवा इंटरनेटमुळे खूप सोपं झालं. तुम्ही कन्स्टिट्युंट असेंब्ली डिबेट्स तुम्हाला 2 मिनिटांमध्ये हजर होतात. तुम्ही जर इंटरनेट नसतं, मोबाईल नसते, तुम्हाला कन्स्टिट्युंट असेंब्ली डिबेट्स कुठे वाचायला मिळालं असते? तुम्हाला बाबासाहेबांचे विचार, नेहरूंचे असतील, गांधींचे असतील, कुठे वाचायला मिळालं असते तुम्हाला? किंवा जीवशास्त्रावरचं महत्वाचं असेल, आरोग्य विषयाचं महत्वाचं असेल, अहो 2 मिनिटांमध्ये तुम्हाला ते तिथे PDF तिथे डाउनलोड करता येते आणि वाचता येते. प्रचंड क्षमता तुमच्या वाढलेल्या आहेत, पण तो तुम्ही कुठल्या दिशेने जाता आहे याच्यावर ते डिपेंड आहे. पूर्वीच्या काळामध्ये वाचन जरी कमी झालं असलं तरी लोक वाचतात, पण कदाचित नको त्या गोष्टी जास्त वाचत असतील, तर त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाले. आपण काय वाचायला पाहिजे याचा थोडा विचार केला तर स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी उपकारक ठरतील अशा गोष्टी आपण जास्त वाचल्या तर आजच्या काळामध्ये तर क्षमता फार मोठी आहे. कारण डॉक्टर आंबेडकर सुद्धा पुन्हा म्हणाले, त्यांचं स्टेटमेंट पुन्हा एकदा सांगतो मी जात होता, ते म्हणाले की माझ्या काळामध्ये कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या, मी तर म्युनिसिपॅलिटीच्या लाईटच्या खांबाखाली बसून अभ्यास केलेला आहे आणि तुमच्यासाठी तर आज एवढ्या मोठ्या सोयी निर्माण झाल्यात. म्हणजे तो 45-50 आसपास त्यांनी म्हणाले, मग आज तर 2022 आहे, आज तर ते म्हणाले त्याच्यानंतर आज आणि कितीतरी सोयीसुविधा आपल्याला झालेल्या आहेत, मग जे मला करता आलं ते तुम्हाला का करता येणार नाही, अशा पद्धतीचा प्रश्न बाबासाहेबांनी विचारला आणि हा प्रश्न मला वाटतं तरुणांनी लक्षात ठेवला पाहिजे. डॉक्टर रविनंद होवाळ यांच्याशी बातचीत करून, चर्चा करून या विशेष कार्यक्रमामध्ये मला खरोखर विशेष आनंद होतो आहे की ज्या काही प्रश्नाचा उहापोह आपण केला आहे त्याला तत्वनिष्ठ उत्तरं, त्याचं त्याबद्दल असलेलं त्यांचं ज्ञान हे आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी यांच्या दृष्टिकोनातून केलेला आहे आणि डॉक्टर साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून आले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद. हा कार्यक्रम तुम्ही जो इथं आयोजित केलेला आहे हा खरोखरच अभिनंदनीय कार्यक्रम आहे. कारण काय, हे आजच्या काळातलं हे माध्यम आहे आणि याच्यातून हजारो लोकांच्यापर्यंत चांगल्या गोष्टी, नको त्या गोष्टी तर लोकांच्यापर्यंत 24 तास पोहोचतात, परंतु ज्या गोष्टी पोहोचायला पाहिजेत त्या गोष्टी आपण समाजापर्यंत पोहोचवत आहात हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्या अशा छोट्या मोठ्या प्रयत्नातून आपला एक उद्याचा एक समृद्ध भारत घडेल अशी मला आशा वाटते. त्यामुळे मी आपलं मनपूर्वक धन्यवाद करतो. धन्यवाद सर. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका, मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका.